सैल्यूट तिरंगा सामाजिक संस्था के माध्यम से नागपुर के जरीपटका में महिला दिन कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर कोविड में काम करने वाली और अलग अलग क्षेत्रों में महत्वपूर्ण काम करने वाली महिलाओं का सम्मान किया गया। इस अवसर पर कांचन गडकरी की प्रमुख उपस्थिति थी और कांचन जी द्वारा इन महिलाओं का सत्कार किया गया। या संस्थेचे संस्थापक यांच्या वतीने अभिवादन करते। आदरणीय मंच आणि इथे असलेले सगळे शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी बंधूंनो आणि मैत्रिणींनो, आपण सबको मराठी समजता है ना? इथे मी आपण मराठीने बात करायला चाहिए, चालेल? आज आपण टोहोल्याच्या काळामध्ये जवळपास दीड ते दोन लक्ष आपण जमीनच अभ्यास केला, त्याच्यामुळे तुम्ही आपल्या शाळेमध्ये येते आहात, तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला चांगलं वाटतं शाळेमध्ये यायला? आणि आपण शाळेमध्ये का येतो? शिक्षण घ्यायला येतो। हे शिक्षणाचा पाया कोणी असला माहिती ना तुम्हाला? सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि उंचा आधार भगवान याच्यातून ज्या रमाबाई रामाने आपल्या डोळ्यासमोर आल्या, समाजासमोर आल्या, त्या रमाबाईंनी कसं शिक्षण घेतलं हे तुम्हाला माहिती आहे ना? की त्यांचं अतिशय छोट्या वयात त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्यापेक्षा त्यांचा रमाबाई पक्षांनी मोठा होता, पण महादेव रामाने यांना वाटायचं की आपल्या कायद्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, ती शिकली पाहिजे। तेव्हाच्या काळामध्ये ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेला एक निश्चल नाटक त्यांना घरी इंग्लिश शिकवायला यायची आणि अशा प्रतिकूल काळामध्ये अशिक्षित झाल्या आणि मग त्यांनी सेवा सदस्याची संस्था मुलीच्या शिक्षणासाठी उभारली। पुण्यामध्ये सोलापूरमध्ये त्याची सेवा, नागपूरला आहे सेवा सदन शिक्षण संस्था, त्याची मी अध्यक्ष आहे, असा मला अभिमान आहे, गर्व आहे। आणि असे इतक्या इतक्या स्त्रियांनी लव्ह यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।